दरम्यान कायदा कुणीही हातात घेऊ नये असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावलं. चिपळूण राड्यासंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलंय. कायदा हाती घेणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल असंही मुख्यमंत्री म्हणत आहेत. मी याच्यावर मी माहिती घेतो, परंतु एकच सांगतो, कायदा हातात कुणी घेऊ नये. कायदा सगळ्यांना समान आहे, कायद्यासमोर सगळे समान आहेत. अशा प्रकारचा कायदा हातात जे घेतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. हे महाराष्ट्र राज्य आहे, यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणीही कायदा हातात घेऊ नये, एवढंच मी सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.